नवागडी नवराज्य 15 नोव्हेंबर भागामध्ये टॅग्याने चिंगी बरोबर घरी आणलेली असते. तिला बघून सगळ्यांना एवढा आनंद होतो की राघवला काय करावं तेच कळत नाही. चिंगी मस्त स्वतःची बर्थडे पार्टी एन्जॉय करते आणि त्यानंतर सगळंच व्यवस्थित होतं आणि चिंगी स्वतःच्या घरी झोपून जाते. हे सगळं चालू असताना आजोबा मात्र घरी नसतात, त्यामुळे आजी टग्याला छान साथ देते आणि चिंगी घरी येते. पण जेव्हा आजोबा घरी येतात आणि त्यांना कळतं चिंगी तिच्या घरी गेली, हे ऐकून त्यांना काही सहन होत नाही आणि ते पोहोचतात राघवच्या घरी आणि रागाने सारखी बेल वाजवत असतात. सुलक्षणा म्हणते अगं बाई आणि सगळेच त्या आवाजाने कानावर हात ठेवतात. राघव आनंदी जातात आणि पटकन दरवाजे उघडतात. पण दार उघडताना मात्र राघव रागाने म्हणतो कोण आहे आणि पुढे बघतो तर रामाचे बाबा उभे असतात. त्यांना बघून आनंदी तोंडाला हात लावते आणि राघवच्या पुढे येऊन उभी राहते. ते म्हणतात अरे पोर आधीच घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडून आली आणि ती घरी परत येत नाही बघून तिला पार्टीचं आमिष दाखवून घरी घेऊन आला. ते काही नाही, जोपर्यंत चिंगी स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत मी तिला इथे पाठवणार नाही. उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा इथे रडायला नको म्हणून मी चिंगीला खाली घेऊन जाणार आहे. यावर कुणाला काय बोलावं तेच कळत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, चिंगीच्या वागण्याला आजोबा जबाबदार आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.